कुठली तरी हॉबी सुरू करावी आणि म्हणजे आपलं फिटनेस अतिशय छान राहतो, 75 सुद्धा माझ्यासारखे राहतात. आता आमचं वय झालंय, आम्ही या वयात काही करू शकतो असे आता वाटत नाही, असे म्हणत निराश असणारे अनेक विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पुण्यातील 60 जास्त असलेले या 6 जणांनी पुणे ते कलकत्ता म्हणजेच पुणे ते सुंदरबन असा 2100 किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला. त्या 16 दिवसांच्या प्रवासामध्ये त्यांची एकदाही सायकल ब्रेकडाऊन अथवा पंक्चर झाली नाहीये. यातील 75 आजी म्हणतात, सायकल चालवल्याने आयुष्य निरोगी राहतच पण मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि तो आम्ही जपतोय. मी आत्ता 74 पूर्ण केले, 75 मला लागलेलं आहे, पण गेली 20 मी सायकल चालवते आणि सुरुवात एकदम बारीकशी झाली. इथून डेक्कनपर्यंत कशी बशी सायकल चालवली, पण मग ते पुणे सायकल प्रतिष्ठानचे लोक त्यावर्षी वाघा बॉर्डर ते आग्रा सायकलिंग करणार होते, तर मी त्यांच्याबरोबर जॉईन झाले आणि त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून मी पुण्याहून 31 सायकल घेऊन चालवून आले. आणि मग मला जो कॉन्फिडन्स आला आणि जे पॅशन निर्माण झालं, त्यामुळे मी भारतभर सायकल चालवली. माझ्या दृष्टीने मी सर्वात सायकलचा पराक्रम केला म्हणावं तर मनाली लेह खारदुंगला 18,380 फुटावर मी सायकल नेली जेव्हा मी 60+ होते. त्याच्यानंतर 17 पुणे ते कन्याकुमारी सायकल चालवली, 72 पुणे ते जम्मू चालवली आणि यंदा 74 पूर्ण झाली. तर म्हटलं आता काही आपलं खरं नाही इथून पुढचं, तर मला पूर्व पश्चिम एकदा करायचं होतं, ते म्हटलं यंदा आपण करूच या. आणि म्हणताना हे 5-6 लोकं सगळे जमलो आणि आम्ही पुण्यापासून, खरं मुंबईपासून करायला पाहिजेत पण म्हटलं जाऊ दे, पुण्यापासून सुरू करून कलकत्त्यापर्यंत आम्ही सायकलिंग केलं. खरं तर माझ्या मते ते 20 केलं असतं तर रोज 100 किलोमीटरनी छान झालं असतं, पण ही जी तरुण मंडळी होती त्यांना वेळ पुरेसा नव्हता म्हणून त्यांनी ते 16 2000 किलोमीटर करायचं काढलं. त्यामुळे मग त्यांच्या दृष्टीने रोज 140 वगैरे होतं, पण माझ्या डोक्यात माझ्याप्रमाणे 120-125 ॲव्हरेज रोज करायचा माझा प्लॅन होता. त्यामुळे मी त्या पद्धतीने केलं, उरलेला वेळ मी टेम्पोत बसायची, पण माझं सोलोच व्हायचं, म्हणजे माझी मी उतरायचे टेम्पोतून त्यांच्या पुढे जाऊन 10 किलोमीटरवर. मग माझी 2 तास मी सायकल चालवायची, मग कुठेतरी ब्रेकफास्ट करायची, मग परत 1.5 तास सायकल चालवायची आणि जेवायच्या तिथे मी त्यांना गाठायची. तोपर्यंत माझे 80 होऊन जायचे, 80-90. मग जेवणानंतर अजून 25-30 करून मी रोज 125-130 करत होते. अतिशय मजा आली. त्यामुळे म्हणजे सायकलचं मला पॅशन असल्यामुळे मला आजसुद्धा मी रोज कधी पण कुठे पण 100 सायकल चालवूच शकते. तरुणांना मला, महिलांना मला हे सांगायचं आहे की महिला लग्न झाल्यावर संसारात अडकतात, मुलंबाळं असतात, नोकऱ्या पण असतात, पण हे सगळं करताना धाकटा मुलगा 12 झाला की आपण आपली जबाबदारी झाली असं समजावं आणि तिथून पुढे नोकरीसाठीला संपतेच, तर 50-55 नंतर आपण असा कुठल्या तरी जो हॉबी, सायकलिंग असेल, रनिंग असेल, व्यायाम असेल, ट्रेकिंग असेल, कुठली तरी हॉबी सुरू करावी आणि म्हणजे आपलं फिटनेस अतिशय छान राहतो. 75 सुद्धा माझ्यासारखे राहतात सगळे. एक सेकंड असं वाटलं अरे आपल्याला जमेल का, पण स्वतःवर विश्वास होता आणि मी तर म्हणते सगळ्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःवर की आपण करू शकतो. मग मेंटली आणि फिजिकली माझी तयारी सगळी सुरू झाली की 60% बॉडी एन्ड्युरन्स असतं आणि 40% तुमचं मेंटल एन्ड्युरन्स असतं. सो वर्क बोथ ऑन बोथ. आणि पूर्ण प्रवासात विशेष म्हणजे कोणाचीही सायकल पंक्चर झाली नाही, कोणाचीही सायकल ब्रेकडाऊन झालं नाही. आणि त्याचं विशेष कारण मी सांगते की रस्ते आपले खूपच अप्रतिम रस्ते होते, एक्सेप्ट 1-2% म्हणजे 20-25 कंट्रीसाईड रोड ज्यावेळेस आम्ही सायकलिंग केली ते रस्ते सोडून अदरवाईज हायवेज अप्रतिम हायवेज आहे, म्हणजे जे मजा येत होती आम्हाला सायकलिंग करायची. पूर्ण प्रवासात आपण असं म्हणतो की आपण चांगले तर जग चांगलं, तसं एक उदाहरण आम्हाला मिळालं की खूप चांगले लोक आम्हाला ऑन द वे भेटले, बरेच लोकांनी आम्हाला ब्रेकफास्ट ऑफर केलं, बरेच जे छोटे छोटे मुलं आम्हाला जाताना आम्हाला बघायचे, रायडर्स म्हणून हे करायचे या बाय बाय करायचे, कोणी बाईकवर जाताना ऑल द बेस्ट, कुठून आलात, कुठून चाललात तुम्ही. फायनली आम्ही म्हणजे भाषा कळायची नाही आम्हाला, पण आम्हाला हे कळायचं की ते आम्हाला विचारतात आहे की कुठून आलात आणि कुठे चाललात.
तर आम्ही त्यांना त्यांनी काही विचारायच्या आधीच आम्ही त्यांना सांगायचं की आम्ही पुण्यावरून आलो आणि कलकत्ता आम्ही जाणार आहे. परछाई चलती है मेरे साथ इन राहों की तरह, परछाई चलती है मेरे साथ इन राहों की तरह, जी लो जिंदगी खुशी से, जी लो जिंदगी खुशी से, वरना फिसल जाएगी रेत के टीलों की तरह.